प्रेम प्रकरणातून एका तरुणाला मारहाण करत जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना बारा तारखेला घडली होती या प्रकरणातील पीडित तरुणाचा काल संध्याकाळी सातच्या दरम्यान मृत्यू झाला आहे प्रेम प्रकरणातून एका तरुणाला मारहाण करत जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहनेर गावात घडली होती ब्रेकअप नंतर प्रियकर प्रियसीच्या लग्नात अडथळे आणत असल्याच्या रागातून ही घटना घडली होती या घटनेत सदर युवक पंचावन्न टक्के भाजला होता नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहनेर गावात राहणाऱ्या गोरख काशीनाथ बच्छाव या एकतीस वर्षीय युवकाला मारहाण करत जिवंत जाळण्याची घटना घडली होती कल्याणी गोकुळ सोनवणे या युवतीशी गोरखचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते मात्र या प्रेमप्रकरणाला कल्याणीच्या कुटुंबियांचा विरोध असल्याने त्यांच्यातील प्रेमसंबंध तुटले होते गोरखने मात्र कल्याणी आणि तिच्या कुटुंबियांकडे लग्नासाठी आग्रह धरला मात्र कल्याणीच्या कुटुंबियांनी गोरखसोबतच्या लग्नाला स्पष्ट नकार देत कल्याणीचं लग्न दुसरीकडे लावून देण्याचा निर्णय घेतला मात्र गोरखला ही बाब खटकली आणि त्याने कल्याणीचं लग्न जिथे ठरलं होतं ते लग्न मोडण्याचा प्रयत्न केला आणि याच रागातून कल्याणी सोनवणे आणि या युवतीचे आईवडील भाऊ यांनी देवळा तालुक्यातील लोहनेर गावात जाऊन गोरख बच्चाव या तरुणाला मारहाण केली आणि त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी देवळा पोलिसांनी कल्याणी सोनवणे हिच्यासह तिचे वडील गोकुळ सोनवणे आई निर्मला सोनवणे भाऊ हेमंत सोनवणे आणि प्रसाद सोनवणे यांना अटक केली आहे देवळा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण एक तीनशे सात अटेम अटेम्प्ट मर्डरचा गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये विक्टीम जो मुलगा आहे त्याला जाळून टाकण्यात आलं होतं यामध्ये आपण पाच लोकांना ताब्यात घेतलं होतं चार लोकांना त्यात अटक केलं होतं एक व्यक्ती विविध विधी संघर्ष बालक असल्यामुळे त्याला संबंधित न्यायालयाच्या समोर आपण प्रस्तुत केलं होतं काल संध्याकाळी दुर्दैवाने त्या व्यक्तींचं मृत्यू झाली असल्याने या गुन्ह्यामध्ये आपण तीनशे दोन हा जो कलम आहे मात्रचा तो आपण याच्यामध्ये वाढीव कलम लावलेला आहे आरोपींचं पी सी आर जो आहे ते मंगळवारपर्यंत आहे त्यानुसार ता माननीय कोर्टाला वाढीव कलमाबाबत कळवण्यात येईल